आज आपण या व्हिडिओ मध्ये राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत. तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी वीज ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी पंतप्रधान सूर्यघर फ्री म्हणजे मोफत वीज योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील सर्वसामान्य जनतेला दर महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत म्हणजे फ्री मध्ये वीज दिली जाणार आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी या मोफत वीज योजनेची घोषणा केली. ही रूफटॉप सोलर योजना असून या नवीन योजनेतून देशभरातील 1 कोटी घरांना मोफत विजेचा लाभ म्हणजे फायदा मिळणार आहे. या पंतप्रधान सूर्यघर मोफत योजनेत केंद्र सरकारने 75,000 कोटी पेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक केली आहे. या योजनेअंतर्गत दरमहा 300 युनिट पर्यंत फ्री म्हणजे मोफत वीज देऊन 1 कोटी घरांना त्याचा फायदा करून देण्याचा आमचा उद्देश आहे असे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या पंतप्रधान सूर्यघर मोफत योजनेअंतर्गत सरकार अनुदान म्हणजे सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. लोकांना सवलतीच्या दरात बँक कर्ज देखील उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी एक राष्ट्रीय ऑनलाईन पोर्टल तयार केले जाईल, ज्यात सर्व प्रकारच्या सुविधा एकत्रितपणे मिळणार आहेत. आता राज्यातील वीज ग्राहकांसाठी दुसरी दिलासादायक बातमी पाहूया. मोबाईल वापरकर्त्यांना म्हणजेच मोबाईल धारकांना जसे इंटरनेट डाटा, टॉक टाइम आणि इतर सुविधा मिळवण्यासाठी आधी रिचार्ज करावा लागतो आणि त्यानंतर त्या सुविधांचा वापर करता येतो, आता राज्यातील सर्व वीज ग्राहकांना देखील लाईट वापरण्यासाठी म्हणजे वीज वापरासाठी हेच करावे लागणार आहे. कारण सरकारने नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर योजना आणली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे विजेचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे विजेवरील खर्चात मोठी वाढ होत आहे. लाईट बिलात सातत्याने वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला या वाढत्या महागाईचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगली व दर्जेदार सेवा देण्यासाठी आणि वीज गळती रोखण्यासाठी महावितरणच्या 15 परिमंडळात जवळपास 27,000 कोटी रुपये खर्च करून नवीन रिचार्जेबल स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्यभरातील 2.41 कोटी ग्राहकांचे सध्याचे वीज मीटर बदलले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सिंगल व थ्री फेजच्या 68,39,752 वीज ग्राहकांकडे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार पुढच्या महिन्यापासून राज्यभरातील सर्व वीज ग्राहकांचे सध्याचे जुने मीटर बदलण्यात येणार असून पुढच्या महिन्यापासून त्या जागी टप्प्याटप्प्याने नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. वीज ग्राहकांना आता या नवीन प्रीपेड स्मार्ट मीटरला आपल्या मोबाईल फोन प्रमाणेच रिचार्ज करण्याची सुविधा घर बसल्या ऑनलाईन द्वारे उपलब्ध होणार आहे. रिचार्ज केलेल्या पैशातून दररोज किती वीज वापरली गेली व किती रक्कम शिल्लक आहे म्हणजे किती बॅलन्स बाकी आहे व तसेच रिचार्ज संपत असल्याची माहिती देखील ग्राहकांना मोबाईल फोन द्वारे मिळत राहणार आहे. त्यानुसार वीज वापर व त्याचे आर्थिक नियोजन करणे ग्राहकांना शक्य होईल. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर टाळून पैशांची बचत देखील करता येईल असे महावितरणचे म्हणणे आहे. महत्वाची व दिलासादायक गोष्ट म्हणजे हे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर ग्राहकांना फ्री म्हणजे मोफत देण्यात येणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.